पुदिना हे अत्यंत चमत्कारिक गुणधर्म असणारं झाड आहे उन्हाळ्यात जेवणासोबत पुदिन्याची चटणी अत्यंत लाभदायक असते पुदिन्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ते कोणकोणते औषधी गुणधर्म आहेत ते आपण सविस्तर पाहूया बघा पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी कमी करण्यासाठी मदत करते तसेच उपलब्ध असलेले त्याच्यातले मॅग्नेशियम हे आपले हाड मजबूत करण्यासाठी उपयुक्त असते म्हणून पुदिना आपण आहारात वापरला पाहिजे हा आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा असून याने अनेक समस्या दूर होतात तरी मित्रांनो त्या समस्या व त्यासाठी कोणती सावधानी किंवा कोणती खबरदारी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा पुदिना ही साधारणतः गवताच्या स्वरूपात दिसणारी वनस्पती असून जर एखाद्याला उलटी होत असेल तर दोन चमचे पुदिना दोन तास त्या व्यक्तीला जर दिला तर म्हणजे दोन चमचे दोन दोन तासाच्या अंतराने दिला तर उलटी थांबून जाते आणि उलटी होणे पुन्हा पुदि, घडत नाही जर आपल्याला पोटासंबंधी कोणताही आजार असेल तर पुदिन्यांचे ताजे म्हणजे पुदिन्यांचे पानं घ्या ताजी पानं त्यात अर्धा लिंबू रस टाका आणि या दोन्हीमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा आणि हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा आणि ती खाऊन घ्या अशा तऱ्हेने जर उपाय केला तर पोटाच्या संबंधित सर्व आजार दूर होतील हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्या वेळी करू शकतात सर्दी झाल्यावर थोडा पुदिना रस आणि त्यात काळी मिरी थोडं काळं मीठ अशा प्रकारे एकत्र करा त्याचा चहा बनवा तो चहा उकडून घ्या गाळून घ्या आणि तो प्या सर्दी खोकला तसेच ताप यावर तो गुणकारी असून हे सर्व कमी होण्यास मदत होईल जर कोणाला खूप वेळ उचकी लागत असेल तर त्याला पुदिन्याची दोन तीन पाने खायला द्या उचकी तात्काळ बंद होईल मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर पुदिन्याची वाळवलेली पानं त्याची वाटून चूर्ण बनवा आणि दोन दिवस ते मधात भिजू घाला आणि पुन्हा रोज सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे अशा प्रकारे सेवन करा मासिक पाळीसंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल जर कोणाला जखम झाली असेल खरचटले असेल तर त्या व्यक्तींनी पुदिन्याची ताजी पानं काढावीत ती वाटावीत पेस्ट बनवावी आणि जखमेवर लावावी जखम साधारणतः आठ दिवसात बरी होते जर एखाद्याला गचकरण खाज किंवा त्वचा रोग आला असेल तर अशा व्यक्तींनी पुदिन्या पुदिन्याची जी पानं आहेत त्याची पेस्ट बनवा आणि त्या गचकरणावर लावा रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी लावा संध्याकाळी दोन तासानंतर धुवून टाकू शकता किंवा रात्रभर तसंच ठेवलं तरी चालतं आठ दिवसामध्ये तुमची ती जी, जी गचकरण आहे किंवा खाज आहे ती कमी होण्यास मदत होईल पुदिना अत्यंत गुणकारी असून जर आपल्या तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही पुदिन्याची दोन पाने वाळवा त्याची पेस्ट बनवा दोन म्हणजे दोन पानेच नाही भरपूर पाने वाळवू शकतात आणि पेस्ट बनवून किंवा पावडर बनवून ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने अर्धा अर्धा चमचा सेवन करा साधारणतः दोन तीन तासाने दोन तीन तासाने हे फक्त एका दिवसापुरतं दोन दिवस गॅप देऊन पुन्हा करा एक महिना जर तुम्ही असं केलं तर तुमच्या तोंडाची दुर्गंधी वास कमी होण्यास मदत होते समजा वाळवून जर तुम्हाला वापरता नाही आला तर ओलं पान चावून खाऊ शकतात सकाळी एखादं ओल पान चावून खा संध्याकाळी एखादं ओल पान चावून खा तोंडाचा वास कायमचा कमी होण्यास मदत होते पुदिन्याचा रस मिठाच्या पाण्यात मिसळून गुळण्या करा असं जर केलं तर तुमचा जर आवाज बसला असेल घसा दुखत असेल तर तो बरा होण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये पुदिन्याच्या अने, फायदे आहेत कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ होतं घाबरल्यासारखं वाटतं अशा वेळेस तुम्ही काय करायचं की पुदिन्याचा अर्धा चमचा रस आणि एक वेलची एकत्र एक करून घ्यायचं का ते उकळवा आणि थंड करून ते पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस लिंबाचा रस आणि पुदिन्याच्या पानाचा रस एकत्र करून समप्रमाणात घ्या आणि तो सेवन करा तो उलटी कमी होते आणि जे लूज मोशन लागले ते पण कमी होण्यास मदत होते सौंदर्य वाढण्यासाठी देखील पुदिना अत्यंत उपयुक्त असून जर एखाद्याची त्वचा तेलकट असेल तर पुदिन्याचं फेशियल बनवायचं म्हणजे पुदिना वाटा त्यात दोन चमचे मध मिक्स करा आणि हे मध त्याच्यात एक चमचा दही मिक्स करा आणि हे सर्व एकत्र करून मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा साधारणतः अर्धा तास ते एक तास चेहऱ्यावर तसंच ठेवा आणि नंतर ते धुवून टाका समजा तुम्हाला अजून सौंदर्य वाढवायचं दुसरा उपाय असा आहे की पुदिन्याचा रस आणि मुलतानी मिट्टी एकत्र करा त्याचं फेशियल बनवा आणि चेहऱ्याला लावा दोन तीन तास ठेवा नंतर धुवून टाका तुमच्या सुरकुत्या कमी होतील चेहऱ्यावर तेज येईल आणि तुमचा चेहरा चमकदार दिशे पुदिना हा अत्यंत उपयुक्त आहे जसं आम्लपित्त मळमळ किंवा अपचन आणि पोट पोटाचे आजार आहेत समजा पुदिन्याचा एक चमचा रस सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही घेतला तर तुम्हाला मळमळ आम्लपित्त किंवा जेवढे रोग आहेत तेवढे सहज दूर होतील पुदिना कृमीनाशक आहे म्हणजेच लहान मुलांना जर जंत झाले असतील तर एक चमचा पुदिन्याचा रस जर त्या मुलांना दिला तर त्याचे जंत निघून पडतात साधारणतः चार दिवसानंतर जंत कायमचे दूर होतात एखाद्याला भूक मांदावली असेल किंवा पोटाचा गुबारा धरत असेल म्हणजे असं पोट खाल्ल्याच्या नंतर जाडजाड होतं अशा व्यक्तीने पुदिना तुळशी आले मिरे आवळा यांचा एक काढा बनवायचा आहे ह्या वस्तू घेताना समप्रमाणात घ्या आणि एक ग्लास पाण्यात उकळवा अर्धा होईपर्यंत राहू द्या अर्धा झालेलं पाणी गाळून घ्या आणि ते रोजच सकाळी उपाशीपोटी घ्या कि किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी घ्या तुमचा जो गॅस आणि पोटाच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या दूर होतील आणि भूक व्यवस्थित वेळेवर लागेल बघा पुदिन्यामध्ये अ ब क ई हे आत, म्हणजे अत्यंत आवश्यक जीवनसत्व आहेत आणि एकूणच जर तुम्ही पुदिना वापरला तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल ज्या व्यक्तींना रातांदळेपणा झालाय तर त्यांनी जर नियमित पुदिन्याचं सेवन केलं तर अजीवनसत्वात वाढ होऊन डोळ्याचे सर्व विकार दूर होतात व रातांधळेपणा निघून जाऊन चष्मा पण निघण्यास मदत होते म्हणजे चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते एखाद्याच्या चेहऱ्यावर मुरुम पुटकुळे पांढऱ्या डाग किंवा त्वचा कोरडी झाली असेल तर अशा व्यक्तींनी पुदिन्याचा रस लोणी आणि मध एकत्र करून जर चेहऱ्याला लावलं तरीही चेहऱ्यावर मुरुम डाग डब्बे फुटकुळ्या कमी होण्यास मदत होते बाळांपणे जर अतिरिक्त दूध म्हणजे अतिरिक्त दुधाचा जर एखाद्या स्त्रीला जर त्रास होत असेल दूध कमी करायचं असेल तर त्यांनी आहारात पुदिना वापरावा दुधाचे शोषण होते व दूध कमी होण्यास मदत होते आरोग्य चांगलं राहण्यासाठी चा घरातील गृहिणीने पुदिना पुदिन्याचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या प्रकारे केला पाहिजे भाजी रस किंवा इतर कुठल्याही गंधर्मात जर वापरला तर पुदिन्याचे अनेक फायदे आहेत कारण पुदिन्यामुळे कोलेस्ट्रॉल मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा सांदिवात आमवात हे सर्व रोग दूर होण्यास मदत होते आवळा पुदिना तुळस यांचा जर एकत्रित नियमित काढा जर घेतला तर शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच द्रव बाहेर लगे वाटे पडतात आणि स्वचा साफ होते त्याचप्रमाणे रक्त शुद्ध होते आणि आजार आटोक्यात राहतात म्हणून पुदिना नियमित सेवन करायला काही हरकत नाही एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की पुदिना हा आपल्याला आहारात साधारणतः दहा ते वीस ग्रॅमपेक्षा जास्त गेला नाही पाहिजे म्हणजे जडत्व स्वरूपामध्ये रसाच्या स्वरूपात साधारणतः तीस ते पन्नास एम एल पेक्षा जास्त घ्यायचा नाहीये त्याचा तसा साईड इफेक्ट नाहीये मात्र अतिशयनाने एखाद्या व्यक्तीला थोडासा त्रास होऊ शकतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर